मित्रांनो, असे जर तुम्हाला आणखी मराठी पुस्तकांचे सारांश तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वीस खांडेकर लिखित अमृतवेल या कादंबरीचा सारांश. मित्रांनो, याचे लेखक आहेत वीस खांडेकर आणि याची एकूण पृष्ठसंख्या आहे 152. हे तुम्ही अमेझॉनवरून किंवा बाहेर दुकानामध्ये तुम्हाला विकत मिळू शकते. चला तर मित्रांनो बघू. मानवी जीवन हे जसं नियतीला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे, तसं विश्वाच्या रंगभूमीवर नियतीच्या तालावर नाच करणारी एक कठपुतळी नव्हे का? स्वप्नांचे अनेक इमले रचावेत, येणाऱ्या शुभ काळांच्या चिंतनात अनेक आकांक्षा मनात बाळगाव्यात आणि क्षणाचाही विलंब न करता नियतीने आपल्या सामर्थ्याने त्या डावात चक्का चूर करावा असा अनुभव न आलेला एकही मनुष्य या भूतलावर अस्तित्वात असेल काय? या उधळलेल्या डावाने पिचून गेलेला मनुष्य नैराश्याच्या खोल गर्तेत अडकल्यावर राहतो काय? नाही ना. मुळातच जीवन हा दासबाबू म्हणतात तसा बुद्धिबळाचा डाव असावा, ज्यात काठ्या सोंगठ्याही आपल्याच अन पांढऱ्याही आपल्याच. जिथे आपण जिंकतोही आपल्या विरुद्ध व हरतोही आपल्या विरुद्धच. असा स्वतःविरुद्ध जिंकलेला माणूस मग नीतीच्या बेभरवशी खेळायला डमकत नाही, तो त्याला धैर्याने सामोरा जातो. मिळालेलं आयुष्य सत्कारणी लावत आयुष्यरूपी रोपट्याचा त्यातून महावृक्ष घडवतो. अशा लोकांसाठी वा अशा लोकांना समोर ठेवून लिहिलेली अमृतवेल ही वी स खांडेकरांची कादंबरी जगण्याचं एक महान रहस्य आपल्याला सांगून जाते. दादासाहेब नावाच्या एका स्वातंत्र्य सैनिकापासून सुरू होणारी ही कथा दासबाबू, नंदा, माई, वसू, मधुरा, बापू आणि देवदत्त या पात्रांची ओळख करून वाचकाला हळूहळू आपल्या जाळ्यात ओढत जाते. यमेला शिकणारी व शेखरसोबत लग्न ठरलेली नंदा शेखरच्या अपघाती निधनाने सुन्न होऊन जाते. आपल्यासोबत घडलेली या घटनेचा तिच्या मनावर मोठा आघात होतो, ज्यातून ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न करते. मात्र दादा, आई आणि मिलिंद, आता हा मिलिंद म्हणजे बहिणीचा मुलगा, यांची माया तिला मृत्यूपासून मागे खेचून आणते. आपल्या वडिलांना, दादांना हा घडला प्रकार सांगून ती त्यांची माफी मागते आणि आपले पीएचडी करण्याचा मानस बोलून दाखवते. हे सगळं घडत असताना दादांचा आणि तिचा घरातल्या घरात होणारा पत्रव्यवहार वाचनीय आहे. आकाशाचा थांग लागण्यासाठी पाखरांचं घरटं सोडावंच लागतं. तसं आपल्या मुलीने देखील बाहेर पडून जगाचे अनुभव घेतल्याशिवाय, तिथलं दुःख पाहिल्याशिवाय तिला आपलं दुःख विसरता येणार नाही असं मानणारे दादा तिला घराबाहेर पडायला सांगतात. दासबाबूंच्या मदतीने कॉलेजमधल्या आपल्याच मैत्रिणीची परंतु लग्न करून जागीरदार बनलेल्या वसुंधरा गुप्तेची सोबत बनून नंदा तिच्यासोबत विसापूरला दाखल होते. विसापूर व जवळच असलेल्या चंदनगडच्या निसर्गरम्य सहवासात आपला काळ सुखात जाईल व आपलं दुःख विसरायला मदत होईल असं वाटणाऱ्या नंदाचा आयुष्याचा व कथेचा दुसरा टप्पा इथे सुरू होतो. शिकारीचा शोक असणारा आणि शेक्सपियरलाच मानवी आयुष्य खऱ्या अर्थाने कळालं असं मानणारा व आपल्या दुःखात अखंड बुडालेला भाईसाहेब तथा देवदत्त म्हणजेच वसूचा नवरा तिला इथेच भेटतो. देवदत्त या जगात फक्त दोनच मित्र आहेत, एक चंचल म्हणजे शिकारीच्या वेळी त्यानेच अदू केलेली हरिणी आणि दुसरा मृत्यू. असं म्हणणाऱ्या बाईसाहेबांच्या मनाची अवस्था लेखक या एकाच वाक्यातून आपल्याला करवून देतो. पुस्तकात रमणारा, मन शांत करण्यासाठी टिपणं लिहिणारा देवदत्त आणि नंदा यांच्या मैत्रीची कथा वाचण्यासारखी आहे. स्वतः या प्रसंगातून सावरलेली नंदा कशी देवदत्तला आत्महत्येपासून परावृत्त करते व जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी त्याला मैत्रीण म्हणून कशी मदत करते हे जाणून घेण्यासाठी अमृतवेल वाचायलाच हवी बरं का? कारण ज्या शब्दात खांडेकरांनी ते विशद केलं आहे ते जगाच्या पाठीवर दुसरा कोणी करू शकेल असं मला तरी वाटत नाही. नंदा व देवदत्त यामधील संभाषण हा पुस्तकाचा गाभा आहे असं म्हणलं तर वावगं देखील ठरणार नाही. कारण आयुष्याच्या शापातून
मुक्त होण्यासाठी आपल्याला किमान मृत्यूचा चोर दरवाजा तरी उघडा आहे, मात्र आपले बळबळणारी जखम घेऊन जगभर फिरणाऱ्या अश्वत्थामाकडून नेतीकडे तो देखील हिरावून घेतला आहे. अशी संकल्पना मांडणारा देवदत्त शब्दात मांडणं हेच एक महादिव्य आहे. विसापूरला नंदाला भेटलेले बापू पत्नीसाठी त्यांची चालू असलेली धडपड यातून वाचकाला व नंदाला प्रीती म्हणजे नक्की काय या प्रश्नाचा उत्तम हमखास मिळून जाते. लिहिण्यासारखं खूप आहे, मात्र जे पुस्तकात आहे ते शब्द शुद्ध करणं खांडेकर समजून घेण्या इतकंच अवघड आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय की हे पुस्तक एकदा तुम्ही नक्की वाचा. जोपर्यंत वाचायला महाभारत आणि पाहायला कैलास लेणी आहेत, तोपर्यंत जगण्यासारखं खूप काय आहे. अद्भुत, कमाल, क्या बात है, वा असे शब्द वाचकाच्या तोंडून न कळत उच्चारायला लावणारी अशी कितीतरी वाक्य प्रसंग या पुस्तकात आहेत. वाचक म्हणून त्यांचा आस्वाद घेताना मन सदैव अतृप्तच राहतं. आपल्या कित्येक बाल प्रश्नांनी बंडावून सोडणारी मधुरा प्रीतीच्या आलेल्या वेगळ्या अनुभवाने दुखावलेली वसू यांनी कथेला पूर्णत्वास नेला आहे. माणूस नेहमीच आपल्या दुःखाला कवटाळून बसतो, भूतकाळाच्या साकंदंडांनी स्वतःला जकडून घेतो. कोणीतरी आपल्याला दुःखाला समजून घ्यावं, त्यावर फुंकर घालावी असं त्याला सतत वाटत असतं. नेतीने त्याला भविष्याचे गरुडपंख दिले आहेत हेही तो साफ विसरून जातो. अशा वेळी त्याला गरज असते माईची, प्रीतीची, जी त्याला दुःखाच्या गर्दीतून बाहेर खेचून आणेल. अमृतवेलच्या या कथेतून आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हमखास मिळून जातात. त्यातील नंदा, देवदत्त, वसू आपल्या आजूबाजूला आपल्याला रोज दिसतात. त्यांनीही पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लेखक अमृतवेल मधून आपल्याला देऊन जातो. आपल्या वाचन संग्रहात असायला हवं बरं का हे पुस्तक. हे पुस्तक सर्व प्रकारे उपयुक्त आहे. तत्वज्ञानाचा भांडार असलेली ही वेल म्हणजेच अमृतवेल पुस्तक आणि त्यावर खांडेकरांची रचलेली पुष्परूपी पात्र वाचकांच्या आयुष्याच्या वाटिकेमध्ये अखंड दरवळत राहतील यात ती मात्र शंका नाही. तर मित्रांनो, असं हे पुस्तक तुम्ही नक्की वाचायला हवं. तर आत्ताच खरेदी करा अमेझॉनवरून. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते विकत घेऊ शकता. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अशाच आणखी एका पुस्तकाच्या आणि कादंबरीच्या सारांशामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.